हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते. मी पण खूप मस्त आहे. तर लोकरी हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज मी तुम्हाला अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर आता येत आहे गुढीपाडवा. तर त्याच्यासाठी आपण गुढीला आपल्या साखरेची गुढी असते, तर ती कशी बनवायची सोप्या पद्धतीने, तर ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, तर आपण सगळ्यात आधी मी एक टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं कमी असा वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर घेतलेली आहे. जेवढे मला करायचं आहे तेवढी साखर घेतलेली आहे मी. 5 ते 6 करणार आहे. तर त्याच्यानंतर तिला एका चमच्याने असं ढवळून घ्यायचं आहे. तर असं मिक्स करत जायचं आहे. आपल्याला थोड्या थोड्या वेळाने ते हलवायचं आहे. तर तुम्ही जशी जशी साखर विरघळत आहे तसे त्याचा जाडसरपणा दिसून येत आहे. तर मी असंच कंटिन्यू हलवत होते. त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल तर उकळी आलेली आहे. तर अशीच उकळी आल्यानंतर तर त्याला असं तुम्ही बघा किती छान अशी कन्सिस्टन्सी झाली आहे, जाड अशी. तर त्याला छान असे बबल्स पण आलेले आहेत. तर आपण बघायची आहे की आपल्या हाताला तार येते का त्याची. तर मी असं ठेम घेतलेलं आहे एका प्लेटवरती, पण तार येत होती. त्याच्यानंतर मी एक सुती धागा घेतलेला आहे. तर मी त्याच्यावरती टाकून घेतलं तर माझ्याकडनं काय झालं, मायरा रडत होती त्याच्यामुळे थोडंसं लाल झाला आणि थोडासा कलर पण टाकला होता. तर मित्रांनो, तुम्ही बघितलीच असेल मी कशी घाटी बनवली. तर मी एक रशी ठेवली, त्याच्यावरती असं चमच्याने गोल 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 असं साखरेचा भाग टाकला. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी ती सुकल्यानंतर मागून जरा प्लेस केलं ताटाच्या, त्याच्यानंतर ते आपोआप निघालं. तर तुम्ही बघितली असेल की कशी दिसते घाटी. तर काय झालं, माझ्याकडनं थोडंसं मायरा रडायला लागली. पण मी आतमध्ये आली तर ते थोडंसं पाक असा ब्राऊन ब्राऊन झाला. जर जेव्हा पांढरा असतो तेव्हा जेव्हा त्याला तार सुटते तेव्हाच तुम्ही रशीवरती टाकून द्या जेव्हा तो पांढरा असतो आणि त्याला तार सुटते तेव्हा. कारण की मी मायराला बघायला आली त्यामुळे तो थोडासा ब्राऊन झाला. तर तुम्हाला मी दाखवलेली गुढी कशी वाटली ते नक्कीच सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.